जब मैंने कहा कि ये केंद्र के बाद मैं कंटिन्यू करने वाला नहीं हूँ, तब तक मेरा फर्ज है कि वो केंद्र जब तक लोगों ने मुझे भेजा है फिर वो इशू रेज करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे लगता नहीं। इशू आज का जो साल दो साल मेरे है तो क्या आधा छूट पार्लियामेंट की केंद्र मेरी खत्म हुई नहीं तो मैं कैसे इस्तीफा दे सकता हूँ, कैसे विदा हो सकता हूँ। सब मेरे साथियों को यह मालूम है कि मेरी राज्यसभा की केंद्र 2.5 साल के बाद खत्म होने लगी। मैंने पब्लिक स्टेटमेंट किया है कि इसके बाद मैं कॉन्फ्रेंस नहीं करूँगा, मैं कॉन्फ्रेंस नहीं करूँगा। ये जो मैंने पब्लिक बयान दे दिया है इससे कुछ न कुछ डिरेक्शन साफ होती है। और बात ऐसी है कि एक बार अनाउंस करने के बाद फिर वो इशू रेज करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे लगता नहीं। इशू आज का जो साल दो साल मेरे है तो क्या आधा छूट लोगों ने मुझे मेरे पार्टी के साथियों ने मुझे पार्लियामेंट में भेजा है, पार्लियामेंट की चीजें मेरी खत्म हुई नहीं तो मैं कैसे इस्तीफा दे सकता हूँ, कैसे विदा हो सकता हूँ। मुझे जब मैंने कहा कि ये केंद्र के बाद मैं कंटिन्यू करने वाला नहीं हूँ, तब तक मेरा फर्ज है कि वो केंद्र जब तक लोगों ने मुझे भेजा है तब तक खुशी करना, उनकी सेवा करना, उनके लिए पार्टी के साथियों को जो कोई सहायता कर सकते वो करना, ये मेरा काम है और मैं कर रहा हूँ। रीजन क्या क्या कहना है, अगर किसी ने कुछ गलत काम किया, गलत बातें पब्लिसिटी की तो इसको सीरियसली लेने की आवश्यकता नहीं होती, उसको नजरअंदाज करना वो ठीक होता है। सर, दो मई को आपने जो इस्तीफा दिया, क्या आपके ऊपर इन सभी लोगों का दबाव था या आपने स्वेच्छा से लिया? सर, दो मई को जानेवारी एंड पर तुमच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या संदर्भातला स्प्रिट सुद्धा आणि त्यातला अपात्रतेच्या गोष्टी पूर्ण कराव्यात या संदर्भात त्यांना सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन दिल्यात, आताच्या राजकीय परिस्थितीचा या अपात्रतेच्या निर्णयावर प्रभाव पडला असं तुम्हाला वाटतं? नार्वेकरच्या आता आपल्या पार्टीच्या वरती 30 तारखेपर्यंत आहे ना निकाल, 30 जानेवारी पर्यंत द्यायचा आहे त्यांना। बघा सर, काय निर्णय येतो तो येऊन द्या, त्याची अधिक असेल कॉमेंट करा। किती अनेक क्षेत्रात आहे, मला काम करण्यासाठी अनेक तर या देश या राज्याची या देशाची शुगर इंडस्ट्री आहे त्याची महत्वाची संस्था, त्याचा मी लाईफ प्रेसिडेंट आहे। आणखी काही संस्था अशा आहेत की त्याच्यामध्ये माझी निवड लोकांनी आज नाही 20 वर्षापूर्वी लाईफ टाईम फ्रेंड केलेली आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत, या सगळ्यामध्ये काम करता येतं ना तुम्हाला। त्याच्यामध्ये काही फार्लेमच्या आणि विधिमंडळाच्या सत्तेच्या जागेवर जाण्याची गरज पडत नाही। असं की याच्यामध्ये माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना ज्यादा माहिती आहे आणि याच्यावर चर्चा सगळ्या अगदी गावागावात होते, म्हणजे अगदी एका खेड्यामध्ये मी गेलो होतो आणि तिथं जाताना 4 लोक रस्त्यांनी जात होते तर त्यांच्याशी मी सहज गमतीनी चौकशी करता, फिक पाणी कसं आहे वगैरे वगैरे, तर ते सांगत होते की हे असं असं आहे पण आम्हाला या गोष्टी वेळ मिळत नाही, त्याच्यामध्ये ज्यादा किमतीत घेतले जातात, काहीही करा पण त्याने इझी जावा, असं हे याचा अर्थ इझी जावा हा शब्द कोणत्यापर्यंत लोकांच्याकडे पोहोचलेला आहे